सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील शाळकरी मुलांना 3 जानेवारीपासून लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। तर जिल्ह्यातील 40,000 मुलांना लसीकरण केले जाणार असून या मुलांना कोवॅक्सिन लस दिली जात असून येत्या 15 जानेवारीपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी दिली आहे। नमस्कार। भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 29/12/2021 सूचनानुसार आज दिनांक 3/1/2022 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आपण कोविड लसीकरण सुरू करत आहोत। या लसीकरणामध्ये कोवॅक्सिन या एकाच लसीचा वापर केला जाणार आहे। यामध्ये ज्या बालकांचा जन्म 2007 पूर्वी झाला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आपण ही कोवॅक्सिनची लस देणार आहे। लसीकरणाकरता ऑनलाईन आणि ऑनसाईट या पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे। कोविड लसीकरणासाठी शिक्षण विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत। शिक्षण विभागाची जबाबदारी प्रामुख्याने सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देणे, शाळेत हजेरीपत्रकावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाच्या दिवशी उपस्थित राहण्याच्या सूचना देणे, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील लसीकरणाबाबतच्या सर्व शंका आणि भीती दूर करणे, त्याचबरोबर लसीकरणाच्या ठिकाणी 3 लसीकरणासाठी जे कक्ष लागतात ते उपलब्ध करून देणे आणि इंटरनेट सेवा डेटा एंट्री ऑपरेटरसह उपलब्ध करून देणे अशी राहील। तर आरोग्य विभागाची जबाबदारी लसीकरणासाठी आवश्यक असणारी लस, लसीकरणाचे इतर साहित्य, प्रसिद्धी साहित्य, रुग्णवाहिका, लस टोचक आणि वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही राहील। त्याचबरोबर लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या बालकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जे AEFI किट लागतं ते किटही उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे। त्यानुसार आज आपण